विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 6वीची मराठी या विषयाची कविता अभ्यासत आहोत. कवितेचं नाव आहे या काळाच्या भाळावरती. या काळाच्या भाळावरती या कवितेचा भावार्थ आपण पाहूया आणि त्याचबरोबर ही कविता चालीतही म्हणूया. या काळाच्या भाळावरती कवी म्हणतायत की या काळाच्या भाळावरती कपाळावरती, भाळ म्हणजे कपाळ, या काळाच्या कपाळावरती तू तेजाचा टिळा लाव आणि तुझ्या प्रयत्नातून तुझ्या कष्टातून मानवतेचा इथे मळा फुलू दे. कवी पुढच्या ओळीत काय म्हणतायत, नित्य नवी तू आहे स्वप्ने साकार, तो नवनवीन स्वप्न पात्रा, नवनवीन स्वप्न पात्रा आणि ते साकार करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहा, असं कवी आपल्याला या दोन ओळीतून सांगताय. सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेडल्यावा घरोघरी, सूर्यफुलांच्या खूप अशा बागा फुलवतो आणि त्याच्यामुळे जेणेकरून सगळ्यांना उजेड, सगळ्यांचा सूर्यफुलांचा जो उजेड असेल तो घराघरापर्यंत पोहोचेल. वाहते समृद्धीच्या सगळ्या फळाचा, आणि त्यानंतर समृद्धीच्या संपन्नतेच्या ज्या नद्या असतील त्या खळाखळा या वाहत येतील. पुढच्या ओळीमध्ये कवी काय सांगतात, काट्या मधल्या वाट्या मधून चालत जातो पुढे पुढे, काट्या कुट्याच्या रस्त्यामधून वाटेतून तू पुढे पुढे चालत राहा, कारण याच वाटा तुला पुढे. कवी काय म्हणतात, या वाटामध्ये पाऊस भरल्या नभाकडे, मग नंतर तुला या वाटास तुला पाऊस भरलेल्या नभाकडे, पाऊस भरलेल्या नभाकडे तुला नेतील. आणि त्यानंतर उन्हाच्या झळा या संपून जातील आणि नाचत नाचत पावसाच्या धारा जणू काय तुझ्याकडे येतील. म्हणून तू असे प्रयत्न हे करत राहा, असं कवी आपल्याला या ओळीतून म्हणतायत. धन्यवाद.